नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर हेमंत पाटील, हरनिया शल्य विशारद, मुंबई. आज हरनिया या आजाराविषयी आपणास थोडी माहिती देऊ इच्छितो. हरनिया म्हणजे नेमकं काय, तो कोणाला होऊ शकतो, त्याची लक्षणं काय, किंवा त्यासंबंधी काय तपास करावं लागतात, किंवा त्याचे उपचार कसे केले जातात, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रीक भाषेतील हरनियॉस ह्या शब्दापासून हरनिया शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. हरनियॉस म्हणजेच अननॅचरल प्रोट्रुजन. आपल्या शरीरातील इंटेस्टाईन किंवा आतडे हे मांसपेशींच्या किंवा स्नायूंच्या एका आवरणाने प्रोटेक्ट केलेले असते. या आवरणाला आपण ॲबडोमिनल वॉल असे म्हणतो. ही ॲबडोमिनल वॉल काही कारणास्तव कमकुवत झाली असेल, किंवा त्याला काही इजा झाली असेल, किंवा वीक झाली असेल, तर ह्या वीक पोर्शनमधून आपले पोटातले इंटेस्टाईन किंवा त्याचा एखादा पार्ट बाहेर येऊ शकतो. असा बाहेरून दिसणारा अनैसर्गिक फुगवटा म्हणजेच हरनिया होय. हा हरनिया नवजात शिशूपासून तर वयाच्या कुठल्याही पडावामध्ये होऊ शकतो. पुरुष आणि स्त्रिया दोघांना हरनिया होऊ शकतो. जन्मापासून होणाऱ्या हरनियाला कंजनायटल हरनिया असे म्हटले जाते. हरनिया नॉर्मली हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे प्रायमरी हरनिया, दुसरं म्हणजे ॲक्वायर्ड किंवा इन्सिजनल हरनिया. ॲबडोमिनल वॉल ही तज्ज्ञांनी काही भागांमध्ये विभाजित केलेली आहे, त्यानुसार हरनियाला नावं दिलेली आहेत. प्रायमरी हरनिया म्हणजेच व्हेंट्रल हरनिया आणि ग्रॉइन हरनिया. जांघेच्या खालच्या भागातल्या हरनियाला ग्रॉइन हरनिया असे म्हणतात आणि त्या वरच्या भागाला व्हेंट्रल हरनिया असे म्हणतात. व्हेंट्रल हरनियाचे काही प्रकार आहेत. मुख्यतः नाभीमधून होणारा जो हरनिया त्याला अम्बिलिकल हरनिया असे म्हणतात. नाभीच्या आजूबाजूला होणारा हरनिया म्हणजेच पॅराम्बिलिकल हरनिया. नाभीच्या वरच्या पोर्शनमधून होणारा, पोटामधून होणारा हरनिया म्हणजे सुप्राअम्बिलिकल हरनिया किंवा एपिगॅस्ट्रिक हरनिया असं संबोधतात. नाभीच्या खालच्या भागातून होणारा हरनिया म्हणजेच इन्फ्राअम्बिलिकल हरनिया. असेच ग्रॉइन हरनियाचे सुद्धा प्रकार आहेत. मुख्यतः इंग्वायनल हरनिया हा मेन प्रकार आहे. फिमोरल हरनियास आणि ऑब्चुरेटर हरनियास असे सुद्धा ग्रॉइन हरनियाचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. पोटाच्या मागच्या भागातून होणारा हरनिया म्हणजेच लंबार हरनिया. हे सर्व प्रकार प्रायमरी हरनियामध्येच मोडतात. आता इन्सिजनल हरनिया म्हणजे काय, किंवा ॲक्वायर्ड हरनियास. पोटाचे पूर्वी कधीतरी कुठल्या दुसऱ्या कारणास्तव काही ऑपरेशन झाले असेल आणि काही कारणास्तव त्या टाक्यांमध्ये पस झाला असेल, किंवा इन्फेक्शन झालं असेल, किंवा काही कारणास्तव ते टाके तुटले असतील, तर अशा पूर्वीच्या ऑपरेशनच्या जागेतून त्या वीक झालेल्या पोर्शनमधून जो हरनिया होतो त्याला ॲक्वायर्ड हरनिया किंवा इन्सिजनल हरनिया असे म्हणतात. आता ॲबडोमिनल वॉल वीकनेस किंवा त्याला झालेली इजा हे मेन प्रमुख कारण असलं तरीसुद्धा काही ॲडिशनल कारणं हरनिया होण्यासाठी असू शकतात. मुख्यतः म्हणजे कायम स्वरूपाचा असणारा खोकला. आता काही लोक क्रॉनिक स्मोकिंग करत असतील, किंवा त्यांना कुठला फुफ्फुसाचा आजार असेल, किंवा त्यांना क्रॉनिक अस्थमा किंवा COPD असेल, तर त्यांना कायम स्वरूपाचा खोकला असतो. तर ह्या कायम स्वरूपाच्या खोकल्यामुळे ॲबडोमिनल प्रेशर वाढलं की हरनिया होण्याची शक्यता आणखी वाढते. कायमस्वरूपाचं वजन उचलण्याचं कोणाचं काम असेल, म्हणजे मॅन्युअल लेबरर्स असतील, किंवा वेट लिफ्टर असतील, किंवा ॲथलेट्स असतील, त्यांनासुद्धा हरनिया होण्याची शक्यता जास्त असते. कायमस्वरूपाची बद्धकोष्ठता म्हणजेच क्रॉनिक कॉन्स्टिपेशन हे एक ॲडिशनल कारण असू शकतं. युरिनला किंवा लघवीला वारंवार जावं लागत असेल, किंवा फार प्रेशर द्यावं लागत असेल, म्हणजेच ज्यांना प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास असेल की ज्यांना स्ट्रिक्चर युरेथ्राचा आजार असेल, त्यांना हरनिया अधिक होण्याची शक्यता असते. लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हे हरनिया होण्याचे आणखी एक कारण असू शकते. अनुवंशिकता हे सुद्धा तज्ज्ञांनी एक कारण सांगितलेलं आहे. लक्षणं म्हटलं तर नॉर्मली न दुखणारा, कमी जास्ती होणारा, अनैसर्गिक फुगवटा म्हणजे हरनिया असं होतो. हरनियाला खोकला केला, वजन उचललं, किंवा आपण कुठलं काम केलं तो हा फुगवटा प्रॉमिनंट होतो, किंवा आपण झोपलो किंवा रिलॅक्स झालो तर हा फुगवटा कमी होतो. हे मेन हरनियाचं लक्षण आहेत. पण परंतुच हा न त्रास देणारा हरनियाचा कमी जास्ती होणारा फुगवटा कधी अडकला की त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो, वेदना होऊ शकतात, पोट दुखू शकतात, उलट्या होऊ शकतात, इन्फेक्शन त्यात होऊ शकतं, अशा वेळी इमर्जन्सी ऑपरेशन करण्याची गरज पडू शकते. ह्याच हरनियाला अडकलेल्या हरनियाचे काही दुष्परिणाम आहेत. मेन म्हणजे काय, इरिड्युसिबल हरनिया, म्हणजेच काय, जे
इंटेस्टाईन आत बाहेर येत असतं फुगवट्याच्या स्वरूपात, ते परत पोटामध्ये जात नाही, त्यावेळेस ते अडकतं, त्याला इरिड्युसिबल हर्निया असे म्हणतात. हेच इंटेस्टाईन अडकलं की आपलं खाणंपिणं प्रॉब्लेम होतो, पोट फुगतं, उलट्या होतात, त्या प्रकारच्या हर्नियाला ऑब्स्ट्रक्टेड हर्निया असे म्हणतात. ह्याच अडकलेल्या आतड्याचा रक्त पुरवठा बंद पडला किंवा कमी झाला तर जे अडकलेलं इंटेस्टाईन आहे त्यामध्ये गँग्रीन होऊ शकतं. अशा प्रकारच्या हर्नियाला स्ट्रँग्युलेटेड हर्निया असे म्हणतात. हे सगळे हर्नियाचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. हर्नियाचे निदान शल्यविशारद प्राथमिक तपासणीमध्येच करू शकतात, पण तरीही इमर्जन्सीमध्ये त्या पोटाची सोनोग्राफी किंवा सी टी स्कॅन करण्याची गरज पडू शकते. आता उपचाराविषयी बोलायचं म्हटलं तर हर्निया ह्या आजारासाठी ऑपरेशनशिवाय जगात कुठलाही पर्याय नाही. तरीसुद्धा कधीकधी वय फार जास्त असेल हर्निया आणि हर्नियाचा त्रास फारच कमी असेल, किंवा कुठला रुग्ण ॲनेस्थिशासाठी किंवा ऑपरेशनसाठी अनफिट असेल किंवा फिट नसेल, तर आणि तरच अशा रुग्णांसाठी डॉक्टर फॉर कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजेच न ऑपरेशन करण्याचा सल्ला देऊ शकतात. परंतु हर्नियाचे कॉम्प्लिकेशन बघतात आणि आजच्या मेडिकल सोयी सवलती बघितल्या आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बघितली तर सर्व प्रकारच्या हर्नियाचे ऑपरेशन करण्यात येते. हा हर्निया कधी अडकू शकतो, ह्याची इमर्जन्सी कधी होऊ शकते हे सांगता येत नाही. बरेच दिवस आपण थांबलो तर हर्नियाची साईज वाढू शकते. म्हणूनच तुम्हाला जेव्हाही हर्निया डिटेक्ट होतो डॉक्टर लवकरात लवकर ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. आता हर्नियाचे ऑपरेशन दोन पद्धतीने होते. एक म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या टाक्यांची शस्त्रक्रिया, त्याला ओपन हर्निया रिपेअर असं म्हणतात. आणि अत्याधुनिक पद्धतीने दुर्बिणीच्या सहाय्याने आपण आजकाल जे ऑपरेशन करतो त्याला लॅप्रोस्कोपिक हर्निया सर्जरी म्हणतात. ह्या लॅप्रोस्कोपिक हर्निया किंवा ओपन हर्नियामध्ये एक कायम स्वरूपाची मेश, की ज्याला आपण साध्या भाषेमध्ये जाळी असे संबोधतो, अशी बसवली जाते, जेणेकरून की हर्निया परत उद्भवू नये म्हणून. लॅप्रोस्कोपिक हर्निया सर्जरीला बरेच आणखी नावं आहेत. त्याला मिनिमल ॲक्सेस सर्जरी, मिनिमल इन्व्हॅझिव्ह सर्जरी, की होल सर्जरी किंवा स्कारलेस सर्जरी असंही म्हटलं जातं. लॅप्रोस्कोपिक हर्निया सर्जरीचे काही प्रमुख फायदे आहेत. 3 ते 4 छोट्या सूक्ष्म छिद्रांमधून हे ऑपरेशन केले जाते. त्यामुळे काय असतं, कमी टाके असतात, कमी कापाकापी असते. कमी कापाकापी असेल तर कमी रक्तस्राव होतो. कमी रक्तस्राव, कमी टाके तर कमी दुखणं. लवकर रुग्ण बरा होऊ शकतो. त्याचं रुटीन चालणं फिरणं किंवा रुटीन ॲक्टिव्हिटी लवकरात लवकर करता येते. कुठल्याही परिस्थितीमध्ये लॅप्रोस्कोपिक हर्नियामध्ये लवकर आपण कामामध्ये रुजू होऊ शकतो. त्याला स्कारलेस सर्जरी असंही म्हणतात. स्पेसिफिकली यंग मुला मुलींसाठी हर्नियाच्यासाठी लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे उत्तम असतं. हर्नियाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमच्या क्वेरीज पाठवू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 9820196744. थँक्यू.